तर महापौर बंगल्यावरच्या मेजवानी संदर्भात माझा विशेष या कार्यक्रमात बोलताना विश्वनाथ महाडेश्वर यांनी काय स्पष्टीकरण दिलंय, काय म्हटलेलं आहे आपण पाहूया. त्या दिवशी संध्याकाळी आधी ठरल्याप्रमाणे ते जे फुटबॉल प्लेअर होते ते मुंबईच्या महापौरांना मेयरला भेटण्यासाठी आधी त्यांची वेळ ठरलेली होती. बरं, कोणत्या प्रकारची रोषणाई केली नव्हती, कोणत्या प्रकारचे या ठिकाणी बडेजाव नव्हता, पार्टी नव्हती. आपल्या घरी येणाऱ्या मुंबईच्या महापौरांना भेटायला येणाऱ्या जे फुटबॉलपटूंचं स्वागत करणं मुंबईचा महापौर म्हणून माझं काम होतं, तेवढं स्वागत केलं. आणि रात्रीची वेळ होती म्हणून त्यांना रात्रीच्या वेळेला जे स्नॅक्स द्यायला पाहिजे तो स्नॅक्स दिला. कोणत्या प्रकारची पार्टी नव्हती. आशिष शेलारांसारखं हे व्यक्तिमत्व बिनबुडाचा आरोप करत आहे. खरं खरं ते शोभत नाहीये अशा प्रकारचा आरोप करणं खेळाडूंच्या बाबतीमध्ये आणि महापौरांवरती चुकीच्या पद्धतीने. आणि त्यांनी आरोप केलेले जर सिद्ध करून दाखवावेत आम्ही पार्टी वगैरे केलेली, नाही तर त्यांनी राजकारण सोडून द्यावं असं मी त्यांना आव्हान देतोय. पण महाडेश्वरजी, तुमच्यासोबत त्यावेळी कोण कोण होतं या फुटबॉल प्लेअरचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी? मुंबईचा महापौर म्हणून मी होतो. बरं, आणि त्यानंतर सभागृह नेते होते आणि काही नगरसेवक होते. बरं, आणि आदित्य ठाकरे त्यावेळेस तिथे उपस्थित होते. आदित्य ठाकरे साहेब खूप उशिरा आले होते ते निघते वेळी. बरं बरं, म्हणजे ते देखील त्या कार्यक्रमात उपस्थित होते असं म्हणायचं नव्हते, ते निघते वेळी आदित्य ठाकरे साहेब तिथे आले होते. बरं, फक्त त्यांना भेटले आणि त्यांची ती गाडी निघून गेली.